नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी विजयादशमी म्हणजेच दसरा झाल्यानंतर येणारी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा होय याच पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा अश्विन पौर्णिमासुद्धा म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा वैभवाचा आनंदाचा उत्सव असतो या दिवशी चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात संपूर्ण पृथ्वीला नाहू घालत आहे असं रम्य वातावरण या दिवशी असतं या दिवशी आकाश असंख्य चांदण्यांनी सजलेलं असतं चंद्र या दिवशी पृथ्वीच्या जवळ आलेला असतो व चंद्र कोजागिरी पर्वतालगत आलेला असल्यामुळे हिला कोजागिरी पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं तसेच समुद्र मंथनातून माता लक्ष्मी याच दिवशी प्रकट झाल्या होत्या अशी मान्यता आहे या पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मी को जागरती म्हणजेच कोण जागरण करत आहे असं म्हणत पृथ्वीवर संचार करत असतात अशी मान्यता आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मी हातामध्ये अमृताचा कलश घेऊन कोण जागरण करीत आहे ते पाहत असतात व जो जागरण करत आहे त्याला देवीचा आशीर्वाद मिळतो जागरण करणे म्हणजे केवळ जागे राहणे असा अर्थ होत नाही तर आपल्या रूढी परंपरा व कर्तव्याप्रती जागरूक राहणे महत्वाचे अशा जागरूक माणसाला माता लक्ष्मीची प्राप्ती होते आळशी माणसाला नाही या दिवशी आपल्या घरामधल्या ज्येष्ठ अपत्याला ती मुलगी असो किंवा मुलगा त्यांना ओवाळावे व त्यांचे ऑक्शन करावे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलींनी फुललेला असतो तर याच दिवशीपासून थंडीला सुरुवातसुद्धा होते तर कोजागिरी पौर्णिमेची पूजाविधी काय आहे याबद्दल चर्चा करूयात तर मंडळी या दिवशी लक्ष्मी कुबेर व इंद्रचंद्र यांची पूजा केली जाते एका पाटावर लाल वस्त्र अंधरावे त्यावर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर कलश स्थापन करावा कलशामध्ये पाणी सुपारी एक नाणं हळदी कुंकू अक्षदा टाकावे व पाच पाने गोलाकार मांडावेत पाच पाने आंब्याची असो की नागविलीचे दोन्ही चालतात हे कलश म्हणजे इंद्राचं स्वरूप मानावे नारळावर स्वास्तिक काढावी कलशाची पूजा करून घ्यावी व समोर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी बाजूला नागवेलीच्या पानावर तांदूळ टाकावे त्यावर कुबेर स्वरूप सुपारी ठेवावी तसेच या दिवशी गजलक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते चंद्राची स्थापना तांदळाने करावी तांदळाने अशा प्रकारे चंद्र काढावा या सर्वांची पूजा करावी नंतर आटवलेले दूध नैवेद्य म्हणून अर्पण करावे नंतर महालक्ष्मी स्रोत म्हणावा येत नसेल तर महालक्ष्मी मंत्र म्हटला तरी चालतो महालक्ष्मीचा मंत्र आहे ओम श्रीं ह्रीम श्री महालक्ष्मी नमः या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे व काळ्या रंगाचे कपडे चुकूनही वापरू नका सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे दूध टाकून आंघोळ करावी तर मंडळी ज्योतिषानुसार कन्या मेष कुंभ व तुला या राशीच्या लोकांवर महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असणार आहे या राशीच्या लोकांना या पौर्णिमेपासून जीवनात खूप चांगला योग परिवर्तन होणार आहे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभसुद्धा होतो व पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला खूप छान मिळणार आहे आपल्या योग्यतेची जाणीव तुम्ही सर्वांना करून देणार आहात तर मंडळी मध्यरात्री चंद्राच्या किरणामध्ये अमृतवर्षा होत असते दूध हे चंद्राचंच प्रतीक मानलं जातं म्हणून या दिवशी दुधाचा वापर केला जातो शरद पौर्णिमेच्या खिरीचं महत्त्व व ती कशी करावी याची सर्व माहिती मी आपणास सांगणार आहे तर मंडळी या पौर्णिमेच्या किरणामुळे वर्षभर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगलं राहायला मदत होते प्रसन्नता व सकारात्मकता सुद्धा येते तर मंडळी या खिरीला दिव्य औषधी कसं बनवावं याची माहिती पाहूयात यासाठी सर्वप्रथम दूध आटवून घ्यावे त्यामध्ये तूप केशर सुखामेवा म्हणजेच काजू बदाम मनुके चारोळे विलायची अशा प्रकारे खीर बनवावी गाईचे दूध मिळाले तर उत्तमच मानलं जातं नसेल तर काहीच हरकत नाही शक्य असेल तर ही खीर चांदीच्या भांड्यात ठेवावी नसेल तर काहीच हरकत नाही खिरीमध्ये चांदीचा चमचा किंवा शुद्ध चांदी टाकली तरी चालते चांदी ही धातू चंद्राचीच वस्तू असते म्हणून चांदीचं महत्व खूप आहे चंद्राकडून येणारा अमृतमय प्रकाश चांदीमुळे पूर्ण होतो व ते दूध अमृता समान बनत चंद्राचे अमृतमय किरणे खिरीमध्ये पडतील अशी व्यवस्था करावी ही खीर झापून ठेवू नका किडे मुंगी पडतील म्हणून जाळीचे वस्त्र किंवा चालणी ठेवावी म्हणजे किरणे पडण्यासाठी अडचणी येणार नाहीत चंद्राची ही पूर्ण स्थिती वर्षातून एकदाच येते चंद्रासोबत अश्विनी कुमारांना सुद्धा नैवेद्य दाखवावे व प्रार्थना करावी आमच्या इंद्रियांचे बळ वाढवावे एखादा इंद्रिय शिथिल झालेला असेल तर त्याला सुद्धा बळ द्यावे थोडीशी खीर गाईला काढावी व लक्ष्मीपूजन आपण केलेलं आहे त्या जागीसुद्धा नैवेद्य दाखवावा व आपले कुटुंबीय व स्वतःसुद्धा ते खीर प्राशन करावी या दिवशी रात्रीच्या या मधुर प्रकाशात सुईमध्ये दोरा ओवला जातो त्यामुळे चंद्राचा प्रकाश सरळ डोळ्यामध्ये पडतो व त्यामुळे डोळ्यांची ऊर्जा वाढते जे डोळ्यांचे आपल्याला आजार आहेत ते सुद्धा दूर होतात या खिरीचं सेवन चांदीच्या वाटीतून केल्यामुळे सर्व प्रकारच्या शारीरिक आजार कमी होतो तर मंडळी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय करून बघा यामुळे धन स्वास्थ्य व प्रेमप्राप्ती मिळते या दिवशी साधे सोपे उपाय करून चंद्र देवाला मजबूत करू शकतो जर कुंडलीमध्ये चंद्र वाईट परिणाम देत असेल तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या मनावर होतो या सर्वांवर खूप सोपा उपाय मी आपणास सांगणार आहे तर रात्रीच्या वेळी चंद्राचं ओम सोमाय नमहा हा मंत्र जाप करायचा आहे तसेच माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा तर महालक्ष्मीचा मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा हा प्रयोग केल्यामुळे धनाची कधीच कमी पडत नाही तर मंडळी जर आपणास निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत मन अस्वस्थ आहे मन कुठेच लागत नाही तर त्यावर प्रभावी उपाय असा आहे तर तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे दूध टाकावे व मध्य काळामध्ये म्हणजेच बाराच्या नंतर चंद्राला जल अर्पण करावे साक्षात चंद्रदेवाला आपल्या डोक्यावर धारण केले आहे असे भगवान शंकर यांचे पूजन केल्यामुळे समस्त अडचणी दूर होतील यासाठी महादेवाला जल अर्पण करून पांढरे फुलं वाहवीत त्यासाठी धोतऱ्याचे फुल असेल तर ते खूप उत्तम मानलं जातं तर त्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात शक्य असेल तर उपवास करावा नसेल तर सात्विक आहार घ्यावा कारण चंद्र आपल्या मनाचा कारक आहे याचा परिणाम आपल्या मनावर होतो म्हणून त्या दिवशी सात्विक आहारच घ्यावा ज्यांना रात्री झोप लागत नाही व ज्यांना डोळ्याचा आजार आहे त्यांनी बाराच्या सुमारास सात मिनिटं चंद्राकडे एकटक पाहायचे आहे असं केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग नष्ट होतात तसेच ही खीर खाल्ल्यामुळे स्किन प्रॉब्लेमसुद्धा व्यवस्थित होऊ शकतो गर्भवती स्त्रियांनी या चंद्राच्या प्रकाशात सान्निध्यात आल्यामुळे तेजस्वी व आकर्षक संतान जन्म घेईल व खिरीचं सेवन केल्यामुळे अजून फायदा मिळतो तसेच ज्यांना गर्भासंबंधी अडचणी असतील त्यांनासुद्धा हा प्रकाश फायदेशीर ठरू शकतो तर मंडळी तुम्ही कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करता हे आम्हाला कमेंट करून सांगावे तसेच हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा कारण तुमची एक कमेंट आमच्यासाठी खूप उत्साह देणारी असती असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या लाल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा